विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा, खळापूर तालुक्यात। मंगळवारी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 115 अर्ज दाखल। खळापूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी एकूण 115 अर्ज दाखल झाले आहेत। यामध्ये थेट सरपंचपदासाठी 25 तर सदस्य पदासाठी 90 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले। 45 ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सदस्यपदाच्या 424 जागांसाठी या निवडणुका होत आहेत। 2 दिवसात एकूण 122 अर्ज दाखल झाले असून अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 2 डिसेंबर ही आहे। विटेतील शिवप्रताप गोल्ड टॉवरची इमारत पूर्णत्वास। विटा येथील शिवप्रताप मल्टीस्टेटच्या महत्वाकांक्षी प्रोजेक्ट असलेल्या शिवप्रताप गोल्ड टॉवरची नुकतीच पूर्तता झाली आहे। याप्रसंगी या टॉवरचा वास्तुशांती समारंभ संस्थेचे संस्थापक चेअरमन प्रताप शेठ साळुंके, कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंके, मनन कन्स्ट्रक्शन सुधीर बाबर, हरी कानडे यांच्या हस्ते संपन्न झाला। संस्थेचे वाढते व्याप, वाढती ग्राहक संख्या, आवश्यक शाखा यांचा विचार केला असता संस्थेत अत्याधुनिक आणि सुसज्ज इमारतीची गरज होती। ती गरज या प्रकल्पाने पूर्ण केली असा विश्वास प्रताप शेठ साळुंके यांनी यावेळी व्यक्त केला। तर सभासदांची मागणी आणि व्यावसायिक गरज ओळखून संस्थेने शिवप्रताप गोल्ड टॉवर या प्रकल्पाचे धाडसी पाऊल उचलले आहे। संस्थेची वाटचाल जोरदार असून संस्था लवकरच 1000 कोटींचा व्यवसाय पूर्ण करेल असे विठ्ठलराव साळुंके यांनी सांगितले। संस्थेचे व्हाईस चेअरमन हनुमंतराव संपा, संस्थेचे संचालक सतीश साळुंके यांच्यासह सर्व संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी आणि सभासद यावेळी उपस्थित होते। राज्यातील पोलीस भरतीसाठी 15 डिसेंबर पर्यंतची मुदतवाढ। राज्यात 18,000 पोलीस भरतीच्या जागांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची तरुणांची घाई सुरू आहे, मात्र तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे एका उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी बराच वेळ लागत होता। वारंवार होणाऱ्या सर्व्हर डाऊनमुळे परीक्षार्थींना फॉर्म भरताना अनेक अडचणी येत होत्या, त्यामुळे सदर पोलीस भरती प्रक्रियेसाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी राज्यभरातून केली जात होती। त्यानुसार सदर भरतीस 15 डिसेंबर पर्यंतची मुदतवाढ दिल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले। आगामी निवडणुकीसाठी ऍडव्होकेट वैभव पाटील यांची मोर्चेबांधणी। सध्या ग्रामपंचायत निवडणुकांची मोठी धामधूम सुरू आहे, मात्र अवघ्या काही दिवसातच नगरपालिका निवडणुकांचा देखील कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर युवा नेते ऍडव्होकेट वैभव पाटील यांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे। त्यानुसार मंगळवारी पाटील गटाने विटा शहरातील बूथ कमिटीचे सदस्य आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीचे नियोजन हेरवनाथ मंगल कार्यालय येथे केले आहे।